द्रौपदीला 5 पती का होते? द्रौपदी ही पूर्वजन्मी खूप महत्वाकांक्षी होती, यामुळे एक विचित्र परिस्थिती तिने स्वतःवरच ओढून घेतली होती. याबाबत महाभारतातील आदिपर्वत असलेल्या कथेनुसार द्रौपदी पूर्वजन्मी मदगुल ऋषीची नालायन नावाची पत्नी होती. मदगुल ऋषी म्हातारे असल्याने तिची विशेष वासना पूर्ण झाली नाही. तेव्हा तिने महादेवाची कठोर तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला हवा तू वर माग. तेव्हा अतिशय आनंदभोर होऊन ती महादेवाला म्हणाली, देवा मला असा पती हवा जो साक्षात धर्माचं प्रतीक असेल, हनुमंताप्रमाणे बलवान असेल, रामाप्रमाणे धनुर्धन असेल व कामदेवाप्रमाणे अतिसुंदर असेल, तसेच अनुपम सहनशील असेल. हे ऐकून महादेव म्हणतात, तथास्तु कन्ये, पण एक लक्षात ठेव, हे सर्व गुण एका व्यक्तीकडे असणं अशक्य आहे, पण माझा आशीर्वाद व्यर्थ जाणार नाही. पुढील जन्मी तू वरील गुणांनी संपन्न अशा 5 पतीची पत्नी होशील. हे ऐकून तिला कळेना की आपल्याला हे वरदान मिळाले की शाप. पुढे पांचाळ नरे द्रुपद यांची कन्या म्हणून तिचा जन्म झाला. या द्रुपदाने एकदा द्रोणाचार्याचा अपमान केला होता. द्रोणाचार्याने आपल्या शिष्याकडून द्रोणाचा प्रभाव केला. द्रोणांना मारणारा पुत्र होण्यासाठी द्रुपदाने यज्ञ आरंभला. त्या यज्ञातून एक पुत्र बाहेर आला. त्याचे नाव दृष्टधूम असे ठेवण्यात आले व त्यासोबतच एक कृष्णवर्ण्या मुलगीही बाहेर आली. तिचे नाव द्रौपदी. महाभारतात आदिवर्य द्रौपदी उपर होताच तिचे स्वयंवर मानण्यात आले. पांडव यावेळी लक्षागृहातून सुटून एक चक्रात गावात ब्राह्मण वेशात राहत होते. भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह करीत असे. स्वयंवराची वार्ता ऐकून पांडव पांचाळ देशात गेले. धनुर्विद्येत निष्पन्न असलेल्या पराक्रमी वरात द्रौपदी द्यावी अशा इच्छे द्रोणाने धनुष्य व फिरते यंत्र सिद्ध केले. धनुष्यास दुरी लावू जो यंत्रातील लक्ष्याचा वेध करील अशाच पुलीन वरास द्रौपदी माळ घालीन असे दृष्टद्युम्नने घोषित केले. कर्ण उठला, पण तो सुपूत आहेस असे सांगून द्रौपदीने त्याला नाकारले. इतर राजांनीही निष्पन्न प्रयत्न केले. शेवटी अर्जुनाने तत्काळ लक्षभेद केला व द्रौपदीने त्याला माळ घातले. जिंकलेल्या द्रौपदी धर्मराजाने विवाह करावा असा अर्जुनाने आग्रह होता, तर अर्जुनाने पण जिंकल्यामुळे त्यानेच तिच्याशी विवाह करावा असे धर्मराज म्हणत होता. अखेर 5 पांडव आपल्या आईकडे गेले. मोठी भिक्षा आणली आहे असे ते म्हणाले. त्यावर तुम्ही सर्वजण वाटून घ्या असे अभावितपणे कुंतीचे उत्तर दिले. द्रौपदीला पाहताच कुंती विरमली व पण कुंतीचे शब्द खरे करण्यासाठी 5 पांडवाने द्रौपदीशी लग्न केले व गतजन्मी महादेवाचे तिचे वर खरा ठरला. द्रौपदीचे 5 पांडवाची पत्नी होण्यापूर्वी 8 होती. द्रौपदीची 8 अशी होती की कधीही आपले घर दुसऱ्या बाईबरोबर सामायिक करणार नाही व एकाच वेळेस एकालाच पती म्हणून स्वीकार करी. त्यानुसार कृष्णानेही पण ती 8 मान्य केली. एका वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऋतुस्नानानंतर दुसऱ्या पांडवाला पती म्हणून स्वीकारले. तिची ही 8 पूर्ण करण्यासाठी बहुपत्नीत्व असूनही पांडव इतर बायकांना इंद्रप्रस्थान आणू शकले नाहीत. मात्र नंतर अर्जुन द्रौपदीच्या संमतीने आपली दुसरी पत्नी सुभद्राला घेऊन आला. श्रीकृष्णाच्या सल्ल्याने द्रौपदीने सुभद्राला तिच्या घरात स्थान दिले. द्रौपदीने जन्मलेल्या युधिष्ठिराच्या मुलाचे नाव प्रविध्य ठेवले गेले. भीमसेनाला जन्मलेल्या द्रौपदीच्या मुलाचे नाव सोमसेतू होते. द्रौपदीने जन्मलेल्या अर्जुनाच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा असे होते. द्रौपदीने जन्मलेल्या नकुलाच्या मुलाचे नाव शतानिक होते आणि द्रौपदीने जन्मलेल्या सहदेवाच्या मुलाचे नाव श्रुतसेन होते. धन्यवाद.